हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेख वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। देख मी तुझी मदत करते। नग अजून तुझ्या हातून चुलीची पूजा नाही झाली म्हणून तू जेवण बनवायचं बी नाही आणि वाढायचं बी नाही। जेव्हा बिंदी आणि उमा या घरातून निघून जातील ना तेव्हा तू अपूर्वला घेऊन बाहेर जा काही दिवसांसाठी। तिथे ना बिंदी असेल ना कोणी दुसरं। तिथे तू अपूर्वच्या मनातले सगळे गैरसमज दूर कर। आजी तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही बाबांच्या शत्रूला जरा जास्तच सन्मान देताय? इथे प्रश्न मित्र किंवा शत्रूचा नाहीये। आकांक्षा आपल्या घराची सून म्हणून आली आहे। तुला जावं तर लागल। आणि धाकट्या सुनबाईच्या चूल पूजेमध्ये काय दुर्घटना झाली माहितीये ना आणि तिला काय काय सहन करावं लागलं आणि ती धाकटी असल्या कारणानं तो मानसन्मान बी नाही मिळाला जो तिला मिळायला हवा। कदाचित म्हणूनच बेचैन आहे बिचारी। बघ तू काळजी नग करूस मी समजावीन तिला। तू जाऊन चूल पूजेची तयारी कर। ठीक आहे। अगं पूजा मी तुलाच भेटायला येत होते तुझ्याशी बोलणंच झालं नाही ना। बोलण्यासारखं आहेच काय आकांक्षा? मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये। काय झालं पूजा तू माझ्या रागावलीस का? आकांक्षा प्लीज हा तुझं हे चांगुलपणाचं नाटक ना बंद कर। मी कंटाळले तुझा हा चांगुलपणा बघून। एक गोष्ट कळत नाहीये आकांक्षा की तुम्ही दोघी बहिणी इतक्या सहजपणे कसं खोटं बोलता? एकीकडे तृष्णा बहिणीने सांगितलेलं की आकांक्षा ती त्या घरची सून कधीच नाही बनू शकत। ती त्या घरची सून बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की ती आयुष्यभर अविवाहित राहील। आणि दुसरीकडे तू बाबांशी शत्रुत्व स्वीकारता स्वीकारता तू या घरची सून बनून आलीस। मग आहे नाही ही आश्चर्याची गोष्ट? यात काही नवल वाटण्यासारखं नाहीये। ताई जे बोलली होती तेही खरं होत आणि विराजशी माझं लग्न झालंय हेही खरंच आहे। एक असं सत्य जे योगायोगाने माझ्या आयुष्यात आलंय। विराजशी माझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं तुला माहितीये? अच्छा पण आकांक्षा तुझ्या वडिलांना तर तुझ्यासाठी तुझ्या इतकाच शिकलेला मुलगा हवा होता ना। कोणी असा ज्याचं समाजात खूप नाव असेल। मग तुझ्या वडिलांनी विराज भाऊजींना कसा जावई बनवला? आता हे नको बोलूस आकांक्षा की हा देखील योगायोग होता। नाही बाबांची समजूत मी काढली। हे खरं आहे की बाबांना असा मुलगा हवा होता जो खूप शिकलेला असेल पण त्याचबरोबर त्यांना हेही हवं होतं की त्यांच्या मुलीला असा मुलगा मिळावा जो तिचा स्वाभिमान जपेल जो कुठल्याही परिस्थितीत तिची साथ सोडणार नाही। आणि विराजमध्ये हे सगळे गुण आहेत। ते काही असो आकांक्षा तू तुझ्या ह्या बोलण्याने ना
फक्त आईंना मूर्ख बनवू शकतेस। पण मला नाही, मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आकांक्षा की ह्या घरी येण्याचा तुझा खूप आधीपासून प्लॅन होता, कारण विराज भाऊजींशी तुझी खूप चांगली मैत्री जुळलेली ना। तुला सहन नव्हता होत ना की तुझं लग्न कुठे दुसरीकडे होते, आणि तुझ्या या प्लॅन मध्ये तुने विराज भाऊजींसोबतच कृष्णाबाईंना देखील सामील केलंस, आणि मला चांगलं माहितीये की ह्या प्लॅनच्या मागे कृष्णाबाईंचंच डोकं असेल। पूजा, तुला जे काही बोलायचंय ते तू माझ्याशी बोल, आपल्या बोलण्यामध्ये ताईला आणायची काही गरज नाहीये। आणि तसंही जीजूंनी तिला माझ्या लग्नात येण्यासाठी पण मनाई केली, ती आधीच एवढी त्रासलेली आहे, मग तू तिला ह्या सगळ्यामध्ये ओढून तिचा अजून त्रास का वाढवतेस? अच्छा, कृष्णाबाईंनी त्रासात आहेत? कदाचित तुला माहिती नाही आकांक्षा की कृष्णाबाईंना कधीच त्रास नाही होत, त्या त्रास देतात। आधी माझ्या आईना त्रास दिला, मग माझ्या दादाला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा आकांक्षा, की आता कृष्णाबाईंनी जास्त वेळ माझ्या दादाला त्रास नाही देऊ शकत, कारण की खूप लवकरच त्यांची तिथून हकालपट्टी होणार आहे। आता काही दिवसांचीच पाहुणी राहिली आहे माझी कृष्णाबाईंनी त्या घरची। म्हणजे तुला काय म्हणायचंय पूजा? याचा अर्थ तू आणि तुझी बहीण शोधत बसा। मला जे बोलायचं होतं ते मी बोलले, पूजाच्या अशा बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, मला ताईशी बोललंच पाहिजे। नाटक बंद कर, तू काल रात्री जे घडलं ते तुला माहितीच नाही असा आव नको आणूस। हे तुम्ही काय बोलताय अपूर्व? मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच दारूला स्पर्श केलाय, पण तुझ्यामुळे मी काल रात्री एवढी दारू प्यालो की मला माझी स्वतःची देखील शुद्ध नव्हती, आणि या सगळ्याची जबाबदार तू आहे तृष्णा, तू। कशी आहेस आकांक्षा? ताई मी ठीक आहे, तू कशी आहेस? का मला काय झालंय? मी बिलकुल ठीक आहे। खरं सांग ताई, तिथे सगळं ठीक आहे ना? तुला काही त्रास नाही आहे ना ग? आणि जीजू ते तुझ्याशी बोलतायत ना व्यवस्थित? नाही आकांक्षा, इथे काहीच ठीक नाही। सुकन्या आमच्या कन्या। नाही आकांक्षा, इथे काहीच ठीक नाही। अपूर्व अजूनही नाराज आहे माहित नाही का? मला काहीच समजत नाही की मी काय करू। काय झालंय ताई? खर तर उमा काकूंची मुलगी आहे बिंदिया, ती इथेच राहते, आणि तिने आज एका क्लायंट कडे मीटिंग होती, तिथेच अपूर्व इतकी सगळी दारू प्यायला। अपूर्व तुम्ही इकडे या। काय गरज नाही सहानुभूती दाखवायची, मी तुला चांगल्या पद्धतीची ओळखतो। या अपूर्वला तृष्णाची अजिबात गरज नाही समजलीस? तू मला अजिबात खुश बघू शकत चाललाय इकडून, गरज नाही मला तुझी। काल आकांक्षाचं खूप मोठं धूमधडाक्यात घरात स्वागत झालं ना,
पण माझ्या पूजाच्या बाबतीत कधीच असं नाही घडलं त्या घरामध्ये. मी खूपच चांगलं ओळखतो आता तुला देखील आणि तुझ्या घरातल्यांना देखील. मला तर अजिबातच कळत नाही कि मी काय करू. अपूर्वाला मी कसं समजावून सांगू. ताई तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या बरोबर काकू आहेत ना, ते जीजूंना असं काही काम करू देणार नाहीत ज्याने तुला काहीही त्रास होईल. मला आईंचाच तर आधार आहे, नाहीतर माहित नाही मी काय केलं असत. आकांक्षा, बिंदियाचं वागणं दिवसेंदिवस असं होत चाललंय की आता मी सहन नाही करू शकत. खरं सांगू ताई, जर तुझ्या जागी मी असते ना तर मी त्या बिंदियाला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं असत. मला तर समजत नाहीये कि जीजूंनी बिंदियाला आणि तिच्या आईला त्या घरातनं बाहेर जरा सांगितलं का नाही. त्या दोघी तुला इतका त्रास का देत आहेत. हो आकांक्षा, मी अपूर्वशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण नाही सांगू शकले. किंवा असं म्हणू कि त्यांनी मला बोलू नाही दिलं. हे बघ ताई, तुला एवढा विचार करायची काहीच गरज नाहीये. आणि तसही तू जीजूंची बायको आहेस, त्या बिंदियाला ना काही करू दे पण ती तुला जीजूंपासून वेगळं नाही करू शकत. कदाचित तू बरोबर बोलतेस. मी अपूर्वांवर विश्वास ठेवायला हवा. हो ताई, आणि जर तुला काही त्रास झाला ना तर प्लीज ताई मला फोन नक्की कर. हो का नाही. बाकी घरातले कसे आहे. मला तुझी खूप काळजी वाटते. ताई इथे सगळं ठीक आहे, मला कुठल्याच प्रकारचा काहीच त्रास नाहीये. आणि पूजाचं वागणं, ती तर तुझ्याशी व्यवस्थित बोलते ना. काय झालं आकांक्षा, तू उत्तर नाही दिलंस. ताई ते माझं आणि पूजाचं चांगलं पटतं, आम्ही सगळी कामं मिळूनच करतो. तू खरं बोलतेस ना, कारण मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसत आहे. नाही नाही ताई, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलू. पूजा आणि मी खरंच खूप चांगल्या वागतो. अच्छा ताई, मी फोन ठेवते, मी तुझ्याशी नंतर बोलेन. हा ठीक आहे, स्वतःची काळजी घे. आकांक्षा, आकांक्षा काय कसला विचार करतेस. काही विचार नाही करत आहे. आकांक्षा, जर तुला आम्हाला सांगायचं नसेल तर आम्ही जबरदस्ती नाही करणार. पण या घरात आम्ही तुझ्या आईसारखे आहोत. तुझ्या मनात जे चाललंय ते आम्हाला तू सांगितलंस तर तुझं मन हलकं होईल बेटा. आणि असं पण होऊ शकतं की त्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायला आम्ही तुला काही मदत करू शकू. आई, मला तृष्णाताईची खूप काळजी वाटते. आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी तिच्याशी फोनवर बोलले.
ती मला तिच्याबद्दल सांगत होती, मला खूप काळजी वाटते तिची. थोडंफार तर आम्हालाही माहितीये. त्या दिवशी जेव्हा कल्याणीताई हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या पूजाला बघायला, तेव्हा त्यांच्यासोबत तृष्णाही आली होती. बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की अपूर्वशी त्यांचा कशावरून तरी वाद झालाय. पण त्यांनी हे नाही सांगितलं की तृष्णालाही काही त्रास आहे. आई, ताईचा त्रास तर आत्ता सुरू झालाय. खर तर कल्याणी आंटींची एक मैत्रीण आहे, ती तिची मुलगी बिंदिया बरोबर यांच्या घरी राहायला आली आहे. आणि खर तर उमा काकूंची मुलगी आहे बिंदिया, ती इथेच राहते. आणि तिने बिंदियाचं वागणं दिवसेंदिवस असं होत चाललंय की आता मी सहन नाही करू शकत. आई, ताईला तर कळतच नाहीये की तिने आता काय करायला हवं. आणि त्या उलट पूजाने मला सांगितलं की ताई आता त्या घरात फक्त 2 दिवसांपुरती आहे. आई, मला खूप भीती वाटते हो. पूजाने असं म्हटलं, पण का? माहिती नाही आई, पण मला फक्त एवढंच माहितीये की तिला माझ्या ताईवर पहिल्यापासूनच राग होता. तिला वाटतच नव्हतं की तिच्या भावाचं लग्न माझ्या ताईशी व्हावं. कधी कधी तर आम्हाला त्या बालिश मुलीची खूप कीव येते. माहित नाही स्वतःच आपली नाती का खराब करते ती. जेव्हा पूजाने आमच्याकडे माफी मागितली होती तेव्हा आम्हाला वाटलं की ती सुधरली असेल, पण कदाचित आम्ही चुकीचा विचार करत होतो. आता पूजाच्या गोष्टी सोड, सध्या आपण तृष्णाबद्दल विचार करायला हवा. आम्हाला खात्री आहे कल्याणीताई तृष्णाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार. आम्ही पाहिलंय की त्या तृष्णावर खूप प्रेम करतात आणि तिची काळजीही घेतात. हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला पण पूर्ण खात्री आहे की कल्याणी काकू माझ्या ताई बरोबर असं काहीही होऊ देणार नाहीत ज्याचा परिणाम वाईट असेल. आई, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं, पण माझ्या मनात एवढे विचार होते की मला काही सुचतच नव्हतं. आकांक्षा, आपण आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजे. याने फक्त आपला त्रासच कमी नाही होत, तर येणाऱ्या संकटांना आपण सामोरं जाऊ शकतो. पण बेटा, तुला आम्हाला काही सांगायचं असेल ना, तर एकट्यात सांग. असं न हो की तुझं बोलणं ऐकून कोणी त्याचा उलट अर्थ काढेल. काय झालंय? तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही आकांक्षा, आम्हाला कोणीच काही बोललं नाही. पण असं न हो की आमची काळजी घेता घेता तू वाईट ठरशील. सुकन्या, आमच्या कन्या. पण असं न हो की आमची काळजी घेता घेता तू वाईट ठरशील. म्हणून जे काही बोलशील ते खूप विचारपूर्वक बोल, आजूबाजूला बघून बोल. आकांक्षा, तू या घरात नवीन आलीयस, अजून तुला या घरात रुळायला वेळ आहे, सगळ्यांना समजून घ्यायला वेळ आहे. मी तुम्हाला वचन देते आई, जोपर्यंत मी या घरातल्या लोकांना पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. आई,
आज माझं मन अपूर्वसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचं आहे, पण मी त्याला हे कसं सांगू? प्लीज तू काहीतरी विचार कर ना. बस एवढंच ना. आता तू तुझ्या आईची कमाल बघ. तू अपूर्व समोर फक्त एवढंच बोल की तुला कुठेतरी बाहेर जायचंय, बाकी सगळं तू माझ्यावर सोपव. आई, मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे, थोड्याच वेळात येईन, मग मी येऊ. बिंदिया, तू एकटीच चाललीयस आणि तेही इतक्या रात्रीच? अग मी येते ना तुझ्या बरोबर. नाही नाही, तुझे पाय दुखतायत, तू थकून जाशील, तू घरीच थांब. काही नाही होणार, मी येते ना. अपूर्व, आता तूच आईला समजाव ना. बघ ना, हिची तब्येत ठीक नाहीये, पाय दुखतायत हिचे, पण तरी सुद्धा ही ना अडूनच बसलीय की माझ्यासोबत बाहेर यायचंय म्हणून. काकू बिंद्या खरं तर बोलते, जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही घरामध्येच राहा. पण अपूर्व, इतक्या रात्री एकटीला पाठवणं बरं नाही ना. तुला तर माहीतच आहे ना मला हिची किती काळजी वाटते ते. अनोळख शहर, त्यात एकटी मुलगी. मग तू असं का नाही करत, तू तृष्णा बरोबर बाजारमध्ये का नाही जात? अपूर्व, बिंद्या तर तृष्णा बरोबर जाईल, पण तृष्णा हिच्या बरोबर नाही जाणार. का नाही जाणार? मी तिला सांगितलं तर ती नक्की जाईल. हो अपूर्व, तुझ्या सांगण्यावरून तर तृष्णा नक्कीच येईल, पण पूर्ण रस्त्यात मला तिची बडबड ऐकावी लागेल. आजकाल तिचं वागणं खूपच बदललेलं आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती, लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.